हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमपीएससी माझा। मित्रांनो, आपण जे आधुनिक इतिहासावर सिरीज बनवतो त्याचा आज आपण पाचवा भाग बघणार आहोत, ठीक आहे? ज्यांनी बघितले नसतील आधीचे भाग, त्यांनी प्लीज जाऊन बघून घ्या, म्हणजे तुम्हाला एक कंटिन्यू सिरीज करता येईल, ठीक आहे? मित्रांनो, पहिला प्रश्न आहे अनशन व देहत्याग, ठीक आहे? म्हणजे ज्यांनी अनशन करून आपला देह ठेवला ते कोण? त्यानंतर बंदी व फाशी, म्हणजे त्यांना पकडलं गेलं बंदी आणि त्यानंतर त्यांना फाशी देण्यात आली ते कोण? त्यानंतर मित्रांनो, इंग्रजांसोबत चकमक झाली व त्यांना शहादत तिथे मिळाली ते कोण? त्यानंतर जे इंग्रजांसोबत चकमक होऊन जखमी झाले व हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं, ठीक आहे, तर ते कोण? तर मित्रांनो, मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे की अशा प्रश्नांमध्ये किंवा जोड्या लावा किंवा चुकीचं ओळखा याच्यामध्ये इलिमिनेशन मेथड वापरायची। म्हणजे काय आहे की आपल्याला जे माहीत आहे ते आधी टिक करून घ्यायचं, ठीक आहे? तर मित्रांनो, बंदी आणि फाशी जर तुम्ही ऑप्शनमध्ये बघितलं तर एकच आहेत आणि ते कोण आहेत? तर ते आहेत भगतसिंग, ठीक आहे? भगतसिंगला फाशी देण्यात आली होती 23 मार्च 1931 रोजी, ठीक आहे? गांधी इरविन करार आहे 5 मार्चचा, ठीक आहे? याच्यावर भरपूर वाद झाला होता की गांधींनी जे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव आहे यांच्या फाशीबद्दल म्हणजे क्लॉज तिथे टाकता आला असतं असं वगैरे, ठीक आहे? त्यावेळेस काय झालं एवढं आपल्याला डिटेल माहिती नाही, ठीक आहे? तर ते 5 मार्चला गांधी इरविन करार झाला होता आणि त्याच्यानंतर 23 मार्च 1931ला भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना फासावर देण्यात आलं होतं, ठीक आहे? त्यानंतर मित्रांनो, चकमक व शहादत। तर तुम्हाला आठवत असेल चंद्रशेखर आझाद जे आहेत ते अल्फ्रेड जो पार्क होता हा कुठे आहे माहीत आहे? हा अलाहाबादला आहे, ठीक आहे? तेव्हा पोलिसांच्या चकमकीत त्यांना जेव्हा असं वाटलं की आता आपण पकडले जाऊ तेव्हा त्यांनी स्वतःवरच गोळी झाडून घेतली, ठीक आहे? त्यानंतर अनशन व देहत्याग। मित्रांनो, 64 डेज 64 दिवस अनशन ते कोण होते? जतीनदास। आणि यांनी कुठं हे केलं होतं अनशन? तर हे केलं होतं लाहोर जेलमध्ये, ठीक आहे? लाहोर जेलमध्ये यांनी 64 दिवस उपोषण केलं होतं, ठीक आहे? आणि त्यांनी आपला देह ठेवला होता, ठीक आहे? त्यानंतर जखमी व हॉस्पिटलमध्ये शहादत। मित्रांनो, चकमकीमध्ये जखमी झाले, आपल्या मित्रांच्या किंवा जे संबंधित व्यक्ती होते त्यांनी यांच्याबद्दल जी माहिती फोडली आणि इंग्रजांनी यांना घेरलं, ठीक आहे? पण हे सहज निसटून जाऊ शकत होते, पण हे म्हटलंय की मी माझ्या जे सहकारी आहे त्यांना सोडून नाही जाऊ शकत, ठीक आहे? त्याच्यामुळे आणि यांनी हॉस्पिटलमध्ये यांचं निधन झाल्यानंतर चकमकीमध्ये, ठीक आहे? तर मित्रांनो, तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की इतक्या छोट्या एजमध्ये एवढं सगळं यांनी केलं आहे की खरंच म्हणजे काय म्हणा, जतीनदास हे फक्त त्यावेळी 24 वर्षाचे होते, ठीक आहे? जतीन मुखर्जी फक्त 35 वर्षाचे होते। म्हणजे खरंच आपलं स्वातंत्र्याचं मोल किती आहे हे खरंच आपल्याला समजलं पाहिजे। असो, आज खरंच असो, ठीक आहे? महात्मा गांधींच्या सत्याग्रहाचा योग्य क्रम। मित्रांनो, हा थोडासा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे पण महत्त्वाचा आहे। का महत्त्वाचा आहे? कारण महात्मा गांधींवर बरेच प्रश्न एमपीएससी विचारते, ठीक आहे? आणि त्यांच्यामुळं हा महत्त्वाचा प्रश्न आहे। चंपारण आपण बघितलं आहे 1917, खेडा आपण बघितला आहे 1918, अहमदाबाद बघितलाय आपण 1918, आणि असोयक बघितलाय आपण 1920 ते 2021 असं पकडून घ्या, ठीक आहे? तर आता मित्रांनो, एक प्रश्न असा पडेल की खेडा आणि अहमदाबाद हे दोन्ही 1918चीच आहेत, बरोबर? तर मग आधी कोणतं? तर मित्रांनो, काही कन्फ्यूज व्हायचं नाही, एक लक्षात ठेवायचं, अ पहिले येतो म्हणून, पहिले होतो म्हणजे अहमदाबादच पहिला असायला पाहिजे, नाही का? तर खरी गोष्ट आहे, तसंच आहे। अहमदाबाद आहे 1918 आणि खेडा आहे
1918, ठीक है, म्हणजे योग्यक्रम कोणता झाला? चंपारण, अहमदाबाद, खेडा व असहयोग. ठीक है, नेक्स्ट बघूया. दिला है फेबमध्ये अहमदाबाद आणि मार्चमध्ये खेडा. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले? मित्रांनो, काय झालं होतं की 1919 ला रोलक ॲक्ट केला होता, ठीक आहे. त्याच्यानंतर भारतभर प्रदर्शन झाले, ठीक आहे. तेव्हा डॉक्टर किचलू, ठीक आहे, डॉक्टर किचलू आणि डॉक्टर सत्यपाल यांना अटक झाली होती, ठीक आहे. तर या अटकेचा निषेध म्हणून एक परिषद आयोजित केली होती, कुठे? जालियनवाला बाग येथे, ठीक आहे. पण त्यांनी विचारही केला नसेल की असं काही होईल. तर मित्रांनो, 13 एप्रिल 1919 ला जनरल डायर आणि त्याचा सहकारी ओडवायर यांनी 10 ते 15 मिनटं गोळ्या संपतपर्यंत गोळ्या चालवल्या. सरकारी आकड्यानुसार 200 ते 300 लोकं तिथे शहीद झाले, पण जो खरा आकडा होता तो 2000च्याही बाहेर होता, ठीक आहे. इतकं क्रूरता इंग्रजांनी भारतीयांविरुद्ध वापरली होती. असहयोग आंदोलनाला या काँग्रेसच्या अधिवेशनात मंजुरी मिळाली होती. मित्रांनो, हे आपण बघितलं आहे, त्याच्यामुळे जो एक्सप्लेनेशन देण्याची काही गरज नाही, ठीक आहे. आधीचे ज्यांनी लेक्चर बघितले असेल त्यांना हे माहीत असेल. नागपूर 1920, ठीक आहे. स्वराज्य पार्टीचे पहिले अध्यक्ष, ठीक आहे, अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? मित्रांनो, स्वराज पार्टी कधीच आहे? हे आहे जानेवारी 1923, जेव्हा 1चौरा घडलं, ठीक आहे. त्याच्यानंतर 5 फेब्रुवारीला घडलं होतं, 5 फेब्रुवारी 1922. त्याच्यानंतर 11 फेब्रुवारी 1922 ला महात्मा गांधींनी असहयोग जे आंदोलन होतं ते वापस घेतलं होतं, ठीक आहे. तेव्हा 2 गट पडले होते आणि त्याच्यापैकी एक जो गट होता तो होता सी आर दास व मोतीलाल नेहरू यांचा. मग यांचं असं म्हणणं झालं की आता आपण सरळ सरकारमध्ये आपण सहभागी होऊ आणि नंतर सुधारणा करूयात, ठीक आहे. तर त्या याच्यानुसार म्हणजे गांधींना तसं वळवण्यात आलं आणि गांधींनी ती परमिशन दिली आणि जानेवारी 1923 मध्ये एक पक्ष स्थापन झाला, त्याचं नाव होतं स्वराज पार्टी, ठीक आहे. याचे प्रथम जे अध्यक्ष होते ते होते सी आर दास आणि महासचिव म्हणून कोण होते? तर ते होते मोतीलाल नेहरू, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. चुकीचे विधान निवडायचे, सायमन कमिशनचे गठन, चुकीचे निवडायचे हे लक्षात ठेवा, गठन, बटलर कमिशनचे गठन, नेहरू रिपोर्ट, मुस्लिम लीगचे 14 पॉईंट्स. तर तुम्हाला पटकनच लक्षात आलं असेल 1927 नोव्हेंबर सायमन कमिशनचं जे गठन आहे ते आहे नोव्हेंबर 1927 आणि भारतात कधी आले ते? फेब्रुवारी 1928, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. सविनय कायदेभंग कधी करण्यात आला? मित्रांनो, याच्यात 2 ऑप्शनमध्ये मुलं कन्फ्यूज असतात, तर यावेळेस ते पोहोचले आहेत दांडीला, ठीक आहे. आणि सकाळी, दुसऱ्या दिवशी सकाळी कायदेभंग, मिठाचा मीठ उचलून, हातामध्ये मठ मीठ उचलून हा कायदा तोडण्यात आला, ठीक आहे. तर याचं लक्षात ठेवा. सुरुवात किती झाली होती? तर 12 मार्च 1930, 5 एप्रिलला दांडीला महात्मा गांधी आणि स्वयंसेवक पोहोचले. अंतर किती मित्रांनो? अंतर विचारलं होतं MPSC ने एकदा, पण ते किलोमीटरमध्ये होतं. तर हे 390, जवळपास 390 असा एक ऑप्शन होता, ठीक आहे. म्हणजे 388 हा ऑप्शन बरोबर होता, ठीक आहे.
त्यानंतर मित्रांनो हे 78 स्वयंसेवक होते. मित्रांनो कन्फ्यूज व्हायचं नाही, कारण जे पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं त्यावेळी 72 म्हणजे उपस्थिती होती 72 लोकांची किंवा 72 सदस्य होते, ठीक आहे. आणि जे सविनय कायदे कायदेभंग आहे किंवा दांडीयात्रा आहे त्यासाठी 78 स्वयंसेवक होते, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, द्वितीय गोलमेज परिषदेवेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? मित्रांनो हा प्रश्न आपण मागच्या म्हणजे चौथ्या याच्यामध्ये बघितलेला आहे, चौथ्या पार्टमध्ये. तर ते आहे जो लॉर्ड वेलिंग्डन. त्याच्यामुळे याच्यावर एक्सप्रेशन देण्याची काहीच गरज नाही, मागच्या याच्यामध्ये ते झालं आहे. पुणे करार कधी करण्यात आला? मित्रांनो पुणे करार कधी करण्यात आला, ऑप्शन्स आहेत 14 सप्टेंबर 1932, 16 ऑगस्ट 1932, 21 सप्टेंबर 1931 की 18 ऑगस्ट 1932. मित्रांनो हा सोपा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, ठीक आहे. तर मित्रांनो 21 सप्टेंबर 1931 रोजी, सॉरी 1932 पासून, ठीक आहे, 31 असलं तरी काही फरक नाही पडत, कारण 1932 पासून गांधींनी येरवडा जे जेल आहे पुण्याला आहे ती येरवडा जेल, इथे उपोषणाला सुरुवात केली होती. कशाविरुद्ध? तर 16 ऑगस्ट 1932 ला रॅमसे मॅकडोनाल्ड जे प्राईम मिनिस्टर होते ब्रिटिश गव्हर्नमेंट लंडन येथे, ठीक आहे, त्यांनी एक कम्युनल अवॉर्ड जाहीर केला होता, ठीक आहे, त्याअंतर्गत 71 सीट्स ह्या अस्पृश्य किंवा ज्यांना आपण आज SCs म्हणतो त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण गांधींच्या उपोषणानंतर पुणे करार झाला आणि 24 सप्टेंबर 1932 ला तो करार झाला, सॉरी, आणि त्या जागा ज्या आहेत 71 वरून 148 एवढ्या वाढवण्यात आल्या होत्या, ठीक आहे. याच्याबद्दलही आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे, ठीक आहे. भारत छोडो आंदोलनादरम्यान भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते? ठीक आहे, भारत छोडो कधी जाय 1942. तर ऑप्शन आहेत लॉर्ड इरविन, लॉर्ड वेवेल, लॉर्ड लेन्सडाऊन, लॉर्ड लिनलिथगो. मित्रांनो तुम्हाला ऑगस्ट ऑफर आपण जी मागच्या लेक्चरमध्ये बघितली होती ती माहीत असेल, 8 ऑगस्ट 1940 कोणाची होती? लिनलिथगो. तेव्हा गव्हर्नर जनरली कोण होते? लिनलिथगो. कार्यकाळ काय त्यांचा? 1936 ते 1943. ऑगस्ट ऑफर 8 ऑगस्ट 1940. या ऑफरमध्ये काय म्हटलं होतं त्यांनी? की आम्ही तुम्हाला स्वराज्या अंतर्गत काय म्हणतात स्वराज्य देऊ, आणि तुम्ही याच्या बदल्यात भारतीयांना काय करायचं होतं? दुसऱ्या महायुद्धात सहकार्य करायचं, ठीक आहे. चुकीचे विधान निवडा, क्रिप्स मिशन 1942, राजगोपालाचारी फॉर्म्युला 1944, वेवेल योजना 1945 आणि कॅबिनेट मिशन 1947. चुकीचं विधान निवडा. कॅबिनेट मिशन 1947 नाही आहे, 1946 आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघूयात, कॅबिनेट मिशनला त्रिमंत्री योजना म्हणतात 1946, आणि लॉर्ड पेथिक लॉरेन्स हे त्यावेळेस कोण होते? भारत मंत्री होते. हा प्रश्न MPSC ने विचारला होता, कॅबिनेट मिशन आलं होतं त्यावेळेस जे भारत मंत्री होते ते कोण होते? तर ते होते पॅथिक लॉरेन्स, आणि ते स्वतः एक म्हणजे स्वतः अध्यक्ष होते या आयोगाचे, ठीक आहे, कॅबिनेट मिशनचे. भारतीय स्वतंत्रता विधेयक कधी पारित झाले? तुम्हाला आता
आजपर्यंत राज केलं 200 वर्ष, आणि जेव्हा स्वतंत्रता द्यायची होती त्यावेळेस किती त्यांना आतुरता होती हे तुम्हाला आता इथे समजेल. मित्रांनो, हे भारतीय स्वतंत्र विधेयक जे आहे ते ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणजे पार्लिमेंटमध्ये 4 जुलै 1947 मांडलं आणि ते 16 जुलैला पास झालं. ठीक आहे, म्हणजे फक्त 12 दिवसात 200 वर्षाची आपली सत्ता इंग्रज सोडायला तयार झाले. म्हणजे खरंच ते किती आतुर होते भारत सोडून जाण्यासाठी इथे दिसते. कंटाळले होते भारतीयांच्या विरोधाला, आता त्यांना माहीत होतं की आता आपलं काही करणं नाही, सोडून जावंच लागणार. जन्म झाला त्याचा अस्त आहेच. ठीक आहे, नेक्स्ट आहे त्रिपुरा 1939. काँग्रेस अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी कोणाचा पराभव करून विजय प्राप्त केला होता? मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हा MPSC ने एकदा विचारला आहे याआधी, पण प्रश्न असा नव्हता. प्रश्न असा होता की त्रिपुराचं 1939 जेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपद सोडलं त्यानंतर अध्यक्ष कोण झाले होते असा MPSC ने प्रश्न विचारला होता. तर ते कोण होते? तर ते होते राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, त्यांच्या म्हणजे नंतर. पण कोणाचा पराभव करून विजय झाले होते? तर ते होते पट्टाभी सीतारामय्या. आणि हे कोणाचे म्हणजे कोणी ठरवलं होतं यांचं नॉमिनेशन? तर ते होते महात्मा गांधी. जेव्हा यांचा पराभव झाला तेव्हा महात्मा गांधींनी काय म्हटलं होतं? हा पट्टाभी सीतारामय्याचा पराभव नसून हा कोणाचा पराभव आहे? तर हा माझा पराभव आहे. असं कोणी म्हटलं होतं? तर महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं. आणि जेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी विरोधाला कंटाळून राजीनामा दिला त्यानंतर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष झाले होते. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. इथे मित्रांनो चुकीचं विधान निवडायचं आहे. अखिल भारतीय किसान सभा 1936, ठीक आहे, काँग्रेस समाजवादी पार्टी 1934, फॉरवर्ड ब्लॉक 1938 आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी 1924. तर मित्रांनो हे तुम्हाला माहीत असेल, फॉरवर्ड ब्लॉक हा सुभाषचंद्र बोस यांनी कधी स्थापन केलं आहे? 1939. कशाच्या नंतर? जेव्हा त्यांनी राजीनामा दिला काँग्रेस सदस्यत्वाचा त्यानंतर त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली. ठीक आहे, आणि त्यांचे सहकारी कोण होते त्यावेळेस? पंडित नेहरू. ठीक आहे, याच्याबद्दल थोडंसं जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर अखिल भारतीय किसान सभा ही स्थापन झाली होती 1936 लखनऊ येथे. मला वाटतं हे आपण बघितलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये. आणि याचे जे अध्यक्ष आहे प्रथम अध्यक्ष ते होते स्वामी सहजानंद. ठीक आहे, सहजानंद. त्यानंतर काँग्रेस समाजवादी पार्टी, ठीक आहे, तर हे नरेंद्र देव यांनी स्थापन केली होती. फॉरवर्ड ब्लॉक आपण बघितलं सुभाषचंद्र बोस. आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी जी आहे 1924 ती स्थापन केली होती सत्य भक्त यांनी. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. कानपूर षड्यंत्राशी संबंधित नसलेली व्यक्ती, मित्रांनो नसलेली व्यक्ती विचारलेली आहे. तर कोण अशी व्यक्ती होती जी कानपूर षड्यंत्र जे आहे त्याच्याशी संबंधित नव्हती? मुझफ्फर अहमद, SA डांगे, सुबोध रॉय की नलिनी गुप्ता? 1924 कानपूर षड्यंत्र, मित्रांनो हे आहे सुबोध रॉय. सुबोध रॉय हे चितगावशी संबंधित आहे. चितगाव जे हल्ला झाला होता, ठीक आहे, त्याच्याशी संबंधित आहे. मुझफ्फर अहमद, SA डांगे आणि नलिनी गुप्ता हे कानपूर षड्यंत्राशी संबंधित आहे. नेक्स्ट बघूयात. कमागाटा मारू घटनेविषयी चुकीचे विधान निवडा. चुकीचे आयोजक होते बाबा गुरदीत सिंग, बरोबर आहे. बँकवर कॅनडासाठी प्रस्थान केलं होतं, ही बरोबर आहे. 1914 ही घटना होती, ही बरोबर आहे. 376 पैकी 20 सोडून सर्व शीख बांधव होते, मित्रांनो हे चुकीचं आहे. ठीक आहे मित्रांनो, हे बघा, हे कामागाटो मारू काय आहे
तर हे एक जहाज आहे. हा प्रश्न एमपीसीने विचारला होता की कामागाटा मारू काय होतं. ठीक आहे, तर बऱ्याच जणांनी या प्रश्नाचं उत्तर टिक केलं होतं की हे एक प्लेस होतं जिथं ही घटना घडली होती. पण मित्रांनो, ते एक जहाज आहे, जपानचं एक जहाज होतं. ठीक आहे, जे बाबा गुरदित सिंग यांनी किरायाने घेतलं होतं. कशासाठी? तर बँकोर इथं जाण्यासाठी. ठीक आहे, तर मित्रांनो, 376 पैकी 36 जे आहेत ते अदर होते, म्हणजे 340 शीख बांधव होते, त्यानंतर 24 जे आहेत ते मुस्लिम बांधव होते, आणि 12 जे आहेत ते हिंदू कम्युनिटीजचे लोक होते. ठीक आहे, म्हणजे 24 आणि 12 झाले 36. ठीक आहे, आणि शीख बांधव किती आहेत? 340, म्हणजे 36 20 नाही, इथे किती पाहिजे होतं? 36. 36 सोडून सर्व शीख बांधव होते. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. चितगाव कांड म्हणतात किंवा हल्ला म्हणतात, ठीक आहे, हा सशस्त्र दरोडा होता. ठीक आहे, ही संबंधित नसलेली व्यक्ती आपल्याला ओळखायची आहे. अंबिका चक्रवर्ती, प्रीतिलता वड्डेदार, कल्पना दत्त की नलिनी गुप्ता. तर मित्रांनो, आता जर तुम्ही वरचा क्वेश्चन 15वा जर व्यवस्थित बघितला असेल तर तुम्हाला दिसेल की नलिनी गुप्ता ज्या आहेत त्या कानपूर खटल्याशी संबंधित आहेत. ठीक आहे, आणि अंबिका चक्रवर्ती, प्रीतिलता वड्डेदार आणि कल्पना दत्त ह्या तीनही महिला चितगावशी संबंधित आहेत. ठीक आहे, आणि या चितगावचं नेतृत्व कोणी केलं आहे? तर ते केलं आहे सूर्यसेन. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. 1857 मध्ये देशात 3 वैद्यकीय कॉलेज होते, तर खालीलपैकी कोणते नव्हते? ठीक आहे, 1857 मध्ये 3 वैद्यकीय कॉलेज, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई, इथे विद्यापीठही होते. विद्यापीठ 1857लाच होते, आणि इथे 3. सर्वप्रथम जे हायकोर्ट आहे हा प्रश्न आपण बघितला आहे पहिल्या आपल्या पार्टमध्ये, किती 1865 मध्ये हायकोर्ट स्थापन झाले होते. आणि मग खडकी इथे काय होतं? तर मित्रांनो, खडकी इथं होतं इंजिनिअरिंग कॉलेज, एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज कुठं होतं? खडकीला. ठीक आहे, म्हणजे 3 मेडिकल कॉलेज आणि एक इंजिनिअरिंग कॉलेज 1857 मध्ये. मित्रांनो, 19वा प्रश्न आहे. 1781 मध्ये वॉरेन हेस्टिंग्ज याने कलकत्ता येथे मदरसा स्थापन केला होता. ठीक आहे, आणि दुसरं आहे 1791 मध्ये जोनाथन डंकन याने वाराणसी येथे एका संस्कृत कॉलेजची स्थापना केली होती. तर मित्रांनो, हे दोन्ही विधानं खरी आहेत. ठीक आहे, लक्षात घ्या, 1781 रोजी वॉरेन हेस्टिंग्ज याने कलकत्ता येथे का स्थापन केला होता? तर तो होता मदरसा. ठीक आहे, आणि 1791 मध्ये जोनाथन डंकन जे आहे त्यांनी वाराणसी इथे काय स्थापन केलं होतं? संस्कृतचं एक कॉलेज. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघूयात. या चार्टर्ड ऍक्ट नुसार शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल हा ऍक्ट आहे, सॉरी, चार्टर्ड ऍक्ट जो आहे तो आहे 1813. यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नंबर 1, ती ही की 1 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली, आणि नंबर 2, जे ख्रिश्चन मिशनरीज होते त्यांना धर्म परिवर्तन किंवा धर्म प्रसाराची परवानगी अधिकृतरित्या 1813 मध्ये देण्यात आली. ठीक आहे, पण ही परवानगी होती, याच्यावर काही बंधन होते. पण 1813चा जो ॲक्ट होता याच्यानंतर ही मिशनऱ्यांना परमिशन मागायची गरज राहिली नाही. ठीक आहे, 1833 नंतर त्यांना जे खुलं सोडण्यात आलं होतं की तुम्ही करू शकता धर्म परिवर्तन किंवा आणखीन काही. ठीक आहे, तर थँक्यू मित्रांनो, इथे आपण 5वी जी आहे ती कंप्लीट केलेली आहे, सिरीजमधलं 5वा पार्ट. आणखीन 5 पार्ट बाकी आहेत. ठीक आहे, तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, काही सुधारणा हव्या असतील तर प्लीज कमेंट करा. ठीक आहे, आणि मित्रांनो, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा, आणि आपले जेवढे मित्र असतील त्यांना प्लीज आपल्या चॅनलबद्दल सांगा. ठीक आहे, थँक्यू फ्रेंड्स, कीप वॉचिंग.